भारत 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि पाहू शकतो की महाराष्ट्रातून मराठवाड्यातून जरांगे पाटलांनी जे आरक्षण उभा केलं होतं की ज्या आरक्षणासाठी आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे म्हणून हा जो लढा आहे त्यांचा संघर्ष योद्धा म्हणून त्यांना आज ओळखलं जात आहे. सबंध महाराष्ट्र आज पेटून उठलेला आहे आणि ठिकठिकाणाहून गर्दी करून लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आपल्यासोबत काही माता भगिनी आहेत. ताई काय वाटतंय तुम्हाला, काय भावना आहे तुमची? आरक्षण घेतल्याशिवाय यायचंच नाही, असंच घेऊन यायचंय. आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला वापस यायचंच नाही अशीच भावना या ठिकाणी महिला मंडळी देखील देत आहेत. ताई तुम्हाला काय वाटतंय, तुला काय वाटतंय, काय भावना आहे? आम्हाला आरक्षण नाही, आम्हाला आरक्षण भेटावा आणि आरक्षण घेतल्याशिवाय येऊ नये अशी विनंती आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला इथं आरक्षणाबद्दल सगळ्यांनी आरक्षण घेऊनच यावं अशी एक विनंती. एकूणच गावागावातून ट्रॅक्टरला बंदी केली होती मात्र आता ट्रॅक्टर देखील बाहेर निघण्याची शक्यता आहे. गावागावातून महिला असतील, पुरुष असतील, माता भगिनी असतील, सर्वच काही या ठिकाणचे पदाधिकारी असतील ज्यांनी आरक्षणासाठी अखंड लढा दिलेला आहे आणि या लढ्यासाठी या ठिकाणी उपस्थित नागरिक काय सांगाल तुम्ही? आज या जरांगे पाटलाच्या या लढ्याला पेंडगावमधून आज 51 लोकांनी त्यांच्या साथीला सुरुवात केलेली आहे आणि या मराठी समाज जो आज एकत्र झालेला आहे त्या मराठ्याला कुणबीमधून सरसकट प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे. एकूणच सरसकट प्रमाणपत्र द्या, कुणबी मराठा म्हणून आम्हाला आरक्षण द्या अशीच मागणी आहे. या ठिकाणी आणखी एक व्यक्ती आहेत, त्यांच्या भावना आपण याच्यापूर्वी देखील भारतीय माध्यमातून जाणून घेतल्या होत्या. आपण काय सांगाल? सरकार जोपासून मरंगे मनोज जरांगे पाटलाचं उपोषण चालू आहे नुसतं चालढकल करत आहे. पहिल्यांदा 1 महिना दिला, नंतर 2 महिने दिले, नंतर परत अजून 2 महिने वाढून दिले. आता 5-6 महिने झालेत, सरकारची काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण महाराष्ट्रातून मुंबईला जात आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाहीत. मात्र तुम्ही तयारी कशी केली काय? आम्ही एकदम 6 महिने मी परत नाही आलो तरी आम्ही 6 महिन्यांची तयारी केलेली. आमच्या सोबत आम्ही सर्व साहित्य घेतलेलं आहे, जेवणाचं झोपण्याचं सगळं पूर्ण साहित्य आम्ही सोबत घेतलेलं आहे, खाण्यापिण्याचे कपडे सगळं घेतलेले आहे. आम्ही सरकारचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. एकूणच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी 3 वाजता ऑनलाईन बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगाने ते काय निर्णय घेतील याची पर्वा मराठा समाजाला आता सध्या तर नाही आहे. आणि मुळातच जर खरं पाहिलं तर प्रमुख मागणी आणि मागणी आमची मान्य केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा मराठ्यांचा मरगटपणा या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून दिसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मला एक विचारायचं आहे तुम्हाला दादा की मुख्यमंत्री नेमकी काय काय निर्णय घेणार आहे, काय वाटतंय तुम्हाला? आमच्या मनामध्ये ही भावना आहे की मुख्यमंत्री आणि सरकार हे फक्त वेळ काढूपणा करते आणि त्याच्यामुळे हे सगळं महाराष्ट्रातला मराठा समाज मुंबईला चाललेला आहे. महाराष्ट्रातला समाज संपूर्ण मुंबईला चाललाय अशा सद्भावना या ठिकाणी या गावकऱ्यांच्या माध्यमातून पुढे त्यांच्या प्रतिक्रियातून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. मी अनिल गोरड, भारत 24 तास साठी.